कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आयातीला प्रोत्साहन देतानाच आयात कांद्यावर धुरीजन्य रसायनांची प्रक्रिया आणि प्रमाणपत्र सादरीकरणाला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कांद्याच्या भावामध्ये सध्या चढउतार पाहायला मिळत असून त्यातच केंद्र सरकारने आयात कांद्यासाठी दिलेल्या सवलतीच्या नियमांना 31 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारने 14 सप्टेंबर 2020 रोजी कांदा निर्यात बंदी जाहीर केली होती, पण आता ही बंदी उठवण्याची गरज असताना परदेशातून कांदा आयात करण्याच्या सवलतींना मुदतवाढ दिली आहे. तसेच कांदा व्यापाऱ्यांवर साठा मर्यादित अट घालून कांद्याचे भाव पाडले. आता कांद्याचे भाव कमी झाल्याने आणि नवीन कांद्याचे पीक बाजारात येत असल्याने निर्यात बंदी त्वरित उठवावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.